महाराष्ट्र राज्य वराड समाज संघर्ष समिती या तर्फे मी बोलतो की वराड समाज हा भारतामध्ये पहिला पोल टाकणारा वराड समाज आहे. हिंदुस्थान मूळ स्थानामध्ये आर्य आणि अनार्यांच्या अगोदर विंध्य पर्वतातून दक्षिणेतून जो आलेला समाज आहे तो भारतीय पहिला समाज वराड समाज. असा असताना जाती कलममध्ये जमाती कलम नंबर 342/2 नुसार आमचा समाज हा आदिवासी आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारनं पूर्णपणे आम्हाला गुन्हेगार समजून आम्हाला अटकेमध्ये टाकलं होतं. गाव कुसाळबाहेर राहणारा समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी छुपीकारस्थानं करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढ दिलेला आहे आणि त्याचा परिणाम आमच्या समाजाला या ब्रिटिश लोकांनी गुन्हेगार ठरवलेला आहे. असं असताना पंडित नेहरू तत्कालीन पंतप्रधान 31 ऑगस्ट 1952 सोलापूरच्या सोलापूर शहरामध्ये या संपूर्ण विमुक्त समाज या संपूर्ण समाजाला यातून आम्हाला मुक्त केलं म्हणून या यातून 48 जाती मुक्त केल्या. या 48 जातीला त्यामुळं विमुक्त जाती नाव पडले. या विमुक्त जातीमध्ये 4 भाग केले. विजे अ यामध्ये आमचा समाज आम्हाला 3% सोडून दिलेले आहेत. विजे अमध्ये एकूण जाती आहेत 14, त्यामध्ये पोट जाती आहेत 48, त्या 48 जातींना 3% सोडून दिली. विजे ब त्यामध्ये मुख्य जाती आहेत 37, त्यांना 2.5% सोडून दिल्या. विजे कमध्ये धनगर समाज आहे, त्यांना 3.5% सोडून दिल्या. आणि विजे डमध्ये वंजारीवर समाज आहेत. अशा या आमच्या एकूण 42 जातींना 11% सोडून दिल्या. असं असताना ज्यांचा याच्यामध्ये अधिकार आहे आम्ही आदिम आहोत. संविधानरित्या आम्हाला कसल्याही परिस्थितीत शेड्यूल टाईप टाकलं पाहिजे का की तो आमचा अधिकार आहे. असं असताना या आमच्या समाजाला भारतामध्ये एक अनेक राज्यामध्ये उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे, पंजाबमध्ये, हिमाचलमध्ये, हरियाणामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. असं असताना आम्ही मात्र इथं VJNT राहतो आहे. हे दुर्दैव आहे आणि तो आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही आमच्याकडे शासनाने लक्ष दिलेलं नाही. 1972 साली आम्ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आम्ही भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं हा समाज गरीब आहे आणि खरोखरच आदिम समाज आहे आणि यांचा हक्क आहे आणि मी तो विचार करू. एवढंच नव्हे तर 1994 साली अहमदनगर येथे 5 लोकांचा मेळावा घेतला. असा असताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांना आम्ही ती आठवण करून दिली इंदिरा गांधींची. असं असताना त्यांनी खुद्द जाहीर केलं होतं त्या 5 लाख लोकांच्या समोर की या समाजाला कसल्याही परिस्थितीत आम्ही आदिवासी दर्जा देतो आहे आणि तुम्ही काय काळजी करू नका म्हणून. असं असताना आम्हाला आदिवासी दर्जा तर नाहीच नाही पण आम्हाला आमच्या विजे अमध्ये ज्या सवलती आहेत त्यासुद्धा अगदी अपुऱ्या आहेत, त्यामुळं आम्हाला आमदार आपल्या विजेमध्ये आम्हाला राहायचं नाही. आम्हाला आमचा हक्क पाहिजे. आम्ही संविधान लिहिता आदिम वर्गात मोडतो आहे. आमचा अधिकार आहे. आम्हाला शेड्यूल ट्राईब पाहिजे. राज्यातल्या सगळे 4 संघटना एकत्र येऊन आदिवासीचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून आम्ही 12 तारखेला मंगळवारी सकाळी 12:10 आम्ही मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला जवळजवळ 1-2 लाख लोक हे जमतील अशी आम्हाला आशा आहे. कारण आम्ही अनेक मोर्चेकडले मेळावे केले, आंदोलन केले आणि देशपातळीवर आमच्या वाढवडल्याच्या पूर्वजांनी देखील आम्हाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले पण पुढच्या पिढीला काय असताना आपल्याला आता न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन फक्त आरक्षणच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मोर्चा करण्यासाठी शासनाला समाजाला जागा आणण्यासाठी आमचा मोर्चा आयोजित केलेला आहे.